आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भातान येथील श्री सद्गुरु कृपा शेतकरी संस्थेने अमेठी विद्यापीठाच्या विरोधात उभारलेल्या लढ्याला यश आलं असून या आंदोलनाच्या दणक्याने अमेठीचे व्यवस्थापन वटणीवर तर आलंय, मात्र श्री सद्गुरु कृपा शेतकरी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्व मागण्याही मान्य केल्यात. अमेठी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक सुरू ठेवल्यामुळे भातान येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भातान येथील अमेठी विद्यापीठावर धडक मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना अमेठी विद्यापीठामध्ये मोफत शिक्षण मिळावे, अमेठी विद्यापीठातील सर्व कामे ही शेतकरी संस्थेमार्फत चालवावी, अमेठी विद्यापीठात नोकरी भरती असल्यास प्रथम शेतकरी संस्थेला कळविण्यात यावे, अशा मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या होत्या. या मागणीसाठी गुरुवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून अस्मंत घोषणांनी आंदोलनाला सुरुवात झाली. अमेठीच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी धडक दिल्यानंतर व्यवस्थापनाने चर्चेचे आमंत्रण दिले. अखेर दुपारी 3:30 सुमारास कुलगुरू विजय खोले यांनी आपण सकारात्मक चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमदार प्रशांत ठाकूर, बाळासाहेब पाटील आणि इतर मान्यवर मंडळी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींचे शिष्यमंडळ चर्चेसाठी गेले. विजय खोले यांच्यासोबत त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या चर्चेअंती 36 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. यातील 4 जणांना पूर्वी सेवेत घेण्यात आले असून 6 जणांना नोकरीची हमी पत्रे जारी करण्यात आली आहेत. उर्वरित 26 जणांना उद्यापासून विद्यापीठामध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात येणार असून या कामगारांपैकी 10 जणांना मार्च 2016 तर उर्वरित 16 जणांना जून 2016 अखेरपर्यंत विद्यापीठाच्या आस्थापनामध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घेतले जाणार आहे. तसेच विविध कामांच्या ठेकेदारीतील 50% काम श्री सद्गुरु कृपा शेतकरी संस्थेला देण्याचे, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना अमेठी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी डोनेशन माफी आणि आर्थिक दुर्बल असल्यास फीमध्येही माफ करण्याचे मान्य करण्यात आले. त्याबरोबरीने विद्यापीठाच्या बांधकामामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याचेही व्यवस्थापनाने मान्य केले असून या सर्व मागण्या मंजूर केल्याचे लेखी पत्रही आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर आंदोलन यशस्वी करून स्थगित करण्यात आले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष तानाजी खंडागळे, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, युवा नेते विनोद साबळे, आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, नगरसेवक गणेश पाटील, प्रकाश बिनेदार, नगरसेविका नीता माळी, कल्पना ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, भाजपा वाहतूक विभागाचे जिल्हाध्यक्ष जयदास जाधव, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्यासह पंचकृषीतील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं. एक महिन्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी जी कागदपत्र पत्रव्यवहार आहे हा त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपल्या या सर्व आंदोलनाच्या संदर्भामध्ये सन्माननीय बाळासाहेब पाटील जी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आणि ही सगळी चर्चा करत असताना सन्माननीय कुलगुरु खोले सर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपण आज या ठिकाणी आपलं हे जे आंदोलन आहे हे आंदोलन या आश्वासनाच्या नंतर आणि बाळासाहेब पाटील सर बोलतील त्याच्यानंतर आपण ते मागं घेणार आहोत. तेव्हा त्यांचं या निमित्तानं मी विशेष आभार व्यक्त करतोय. पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी विशेष या ठिकाणी आभार मानणार आहे. आणि या आश्वासनाच्या पूर्ततेनंतर सुद्धा या आपण सर्व शेतकऱ्यांच्या आपण गावातलेच आहोत आणि आपण पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे की गावातले अन्य शेतकरी जे आहेत, अन्य संस्था आहेत, ती आमची विरोधक नाही. राजकीय विरोधक कदाचित ते आमचे असतील, पण आमचे ते दुश्मन नाही. आणि त्यामुळे त्यांचं कुठलंही अहित व्हावं, त्यांचं या ठिकाणी तोटा व्हावा, त्यांचं नुकसान व्हावं असं आम्ही आतापर्यंत वागलेलं नाही. जरी या ठिकाणी त्यांनी आपली संघटना फोडण्यासाठी प्रयत्न केलेला असला तरी आम्ही त्यांना या ठिकाणी नुकसान होईल असं काही करायला तयार नाही. कारण इथे त्यांच्यापैकी पण काही लोकांची जमीन गेलेली आहे. त्यामुळे हा इथे आलेला प्रकल्प हा चांगल्या पद्धतीनं चालावा यासाठी आपल्याकडून जे जे काही सहकार्य अमेठी युनिव्हर्सिटीला लागेल ते द्यायला आम्ही तयार आहोत. आमचा सन्मानानं आम्हाला वागवा, जे लागेल ते आम्ही या ठिकाणी तुम्हाला द्यायला तयार आहोत. इतकं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांना अभिवाचन देऊया. आपण आपल्या पद्धतीनं मागण्या केल्या, मान्य केल्या, आज लेखी पत्र दिलंय. मला वाटतंय मित्तल साहेब आपण आलेला, सकाळी आपण वेगळ्या स्वरूपात होता, आज आपण वेगळ्या स्वरूपात आहात. आज आपल्याला कुलगुरू साहेबांनी हे पत्र घेऊन पाठवलं, आपण सह्या केल्या, आम्हाला एक कॉपी दिली, तारखा टाकल्यात, पिरियड लिहून दिला, एवढ्या दिवसात एवढ्या दिवसात इतकी माणसं एवढी 16-15 बरोबर आहे ना, माझ्याकडे ऐकताय. तर हे सगळं आपण लिहून दिलेलं आहे.
आम्ही तुमचा या खऱ्या अर्थाने स्वागत करतो, सन्मान करतो, चांगलं काम करण्याचा आम्ही सन्मान करतो, पण पुन्हा कुठं तुम्ही चुकलात, पुन्हा कुठे जर आम्हाला इकडं ह्यासाठी यायची जर वेळ आली तर मात्र प्रामाणिकपणे सांगतो, विश्वासघात आम्हाला मान्य नाही. जे असेल ते समोर पाटीत खंजीर कुबसणं आम्ही मान्य करून घेणार नाही. तेव्हा मात्र आमचा लढा फार वेगळा असेल. तेव्हाही अमेठीची युनिव्हर्सिटी, मी खरंच सांगतो म्हणजे हे वाईट होणार नाही, आपण असं गृहीत धरूया नको, पण युनिव्हर्सिटी बंद पाडण्याचं काम आम्ही सगळे करू. त्यासाठी आम्ही आमच्या सरकारची जेवढी लागेल तेवढी मदत घेऊ, एवढंच तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला कोणी उद्या या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न करेल, आम्ही पुन्हा एकदा सांगतो की प्रेशरच्या खाली कुठे जायचं नाही, कारण आम्ही गावातल्या लोकांनाही घ्या असं म्हणतोय. सगळ्या गावाचा विकास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पंचकृषीचा विकास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. एकाच पक्षाचे कोणाला घ्या असं आम्ही म्हणत नाही, पण जी आत्ता आपण ठरल्याप्रमाणे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना प्राधान्य द्या आणि बाकीच्यांना आपण घेत राहा. आणि 50% जो तुम्ही आम्हाला वाटा दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये तो आम्हाला द्या, एवढीच आमची मागणी आपण मान्य केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याची दखल आपण गांभीर्यानं घ्याल आणि हा मेसेज कुलकुरी साहेबांना आपण द्याल, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी चहा प्यायला बोलवा, असं कुठंतरी बाहेर बसायला बोलवू नका. आणि आम्हाला जर बाहेर बसायला लावलं तर तुम्हाला आम्ही या पूर्ण एरियाच्या बाहेर काढू, एवढं पुन्हा या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.